अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज पळासखेडा येथे डी फार्मसीच्या प्रथम वर्षाचे वर्गही सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा 100% प्रतिसाद पाहायला मिळाला। उपस्थित विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कॉलेज प्रशासनाच्या वतीने पुरेपूर खबरदारी घेण्यात आली असून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशापूर्वी मास्क सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला। तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे चॉकलेट चहा नाश्ता देऊन स्वागत केले। त्याचबरोबर प्राध्यापक सुनील बावस्कर व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते। या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यालयाची माहिती, परीक्षा पद्धती तसेच गुणांमूल्यांकनाविषयीची माहिती देण्यात आली। आणि असेच बरेच काही जे प्रोग्राम्स आहेत आणि ती जी काही शिखरं आहेत महाविद्यालयातील, महाविद्यालयाला ती पुढे सर करायची आहे। म्हणूनच या कार्यक्रमात महाविद्यालय आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि या प्रास्ताविकेनंतर मी आपल्या कॉलेजचे जे विभाग प्रमुख आहेत डी फार्मसीचे प्राध्यापक सुनील बावस्कर सर यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे। कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च या आपल्या महाविद्यालयातर्फे सर्वांचं मी आधी खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या इंडक्शन प्रोग्रामला उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मयूर उरण तसेच डी फार्मसी या विभागाचे सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, इंडक्शन प्रोग्रामची एक ओळख आपल्याला या ठिकाणी झालेलीच आहे की आपण कॉलेजचा पहिला दिवस हा इंडक्शन प्रोग्रामद्वारे आपण या ठिकाणी साजरा करतो। विद्यार्थ्यांना या दिवशी महाविद्यालयाचे पूर्ण वडं, महाविद्यालयामध्ये होत असणारे सगळे उपक्रम आणि महाविद्यालयामध्ये शिकवत असलेले सर्व प्राध्यापक यांची सर्व ओळख झाल्यानंतर आपण महाविद्यालयाशी या ठिकाणी ओळखी होऊन आपली होते आणि त्यानंतर आपण आपल्या शैक्षणिक कामकाजाला या ठिकाणी सुरुवात करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जामनेर तालुक्यातील आपले पहिले डी फार्मसी कॉलेज अगदी तिसऱ्या चौथ्या वर्षातच खूप नावलौकिकाला आलेलं आहे। तुमच्या पालकांनी या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डी फार्मसीला कॅप थ्रू या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी महाविद्यालयाची ओळख या ठिकाणी असेलच। पण विद्यार्थी म्हणून आपण कुठलं महाविद्यालय सिलेक्ट केलं पाहिजे किंवा त्याला प्रवेश घेतला पाहिजे तर ज्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, रेग्युलर लेक्चर्स प्रॅक्टिकल घेतले जातात आणि या शैक्षणिक उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो अशा महाविद्यालयाची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आणि तिथे आपण प्रवेश घेतला पाहिजे। तर सर्व तुम्ही या ठिकाणी भाग्यवान आहात की तुम्ही जामनेर तालुक्यातील या छोट्याशा गावामध्ये असलेलं एक शैक्षणिक संकुल आणि या शैक्षणिक संकुलामध्ये असलेलं एक फार्मसी महाविद्यालय निश्चितच तुमची स्वप्नांना या ठिकाणी पूर्ण करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षाचा हा बी फार्मसीचा अभ्यासक्रम आपल्याला 2 वर्षातच पूर्ण करायचा आहे असा ध्येयाने तुम्हाला आजपासून कामाला लागायचं आहे। एकही विषय नापास न होता सर्व विषयांचा योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीने अभ्यास करून 12वीपर्यंत सर्व झालेल्या गोष्टींना विसरून एका नव्या उमेदीने, नवे विश्वासाने आणि तिथे प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्याला भविष्याचं या ठिकाणी ध्येय धोरण आखायचं आहे। डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये मागील वर्षापासूनच कॅम्पस इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी आयोजित केलेले होते। याचा अर्थ असा की डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी जॉब मिळायला पाहिजे म्हणून आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री मनोज कुमारजी कावडिया तसेच आपले प्राचार्य डॉक्टर मयूर उरण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व टीम आपल्यासाठी या ठिकाणी काम करत आहे आणि भविष्यातही जास्तीत जास्त कंपन्या आपण महाविद्यालयामध्ये आणून तुमच्यामधील जे उत्कल विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जॉब मिळावा असा हेतू या ठिकाणी संस्थेचा आहे आणि तसेच त्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न पण करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या बाजूने आपण सर्व काही प्रयत्न या ठिकाणी 2 वर्षात करणारच आहे पण तुमच्या बाजूने काही गोष्टी या ठिकाणी आवश्यक असतील जसं की रेग्युलर कॉलेजला येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण बाहेरून कॉलेज करणं हा कुठलाही पर्याय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही,
कारण की डी फार्मसी या अभ्यासक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्याला प्रात्यक्षिक करावं लागतं, म्हणजे प्रॅक्टिकल्स। ते प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये सुसज्ज अशा लॅबोरेटरीज या ठिकाणी उपलब्ध आहेत। या सुसज्ज लॅबोरेटरीज बरोबर सुसज्ज असं ग्रंथालय पण या ठिकाणी उपलब्ध आहे। या सर्व सुखसोयी उपलब्ध असताना आपण उच्चतम शिक्षण या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला नियमितपणे महाविद्यालयामध्ये येणं आवश्यक आहे। जर विद्यार्थ्यांचा अटेंडन्स हा 75% कमी राहिला तर अशा विद्यार्थ्यांना आपण अंतर्गत चाचणी परीक्षेला बसू देत नाही, हा निकष या ठिकाणी लावलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालयाला येतील। यासाठी विद्यार्थ्यांचा एक ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याचबरोबर तुमच्या पालकांचाही व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी बनवण्यात येणारच आहे। सर्व पालकांचे व्हॉट्सअप नंबर आपण या ठिकाणी घेतलेले आहे। या पालकांचा ग्रुप बनवल्यानंतर महाविद्यालयातील सर्व ऍक्टिव्हिटी आपण या महाविद्यालयाच्या ग्रुपमध्ये पोस्ट करतो, जेणेकरून पालकांनाही समजतं की आपण आपल्या पालकांना ज्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे ते महाविद्यालय आपल्या बरोबर काम करत आहे किंवा नाही। त्यानंतर तुमच्या ज्या होणाऱ्या अंतर्गत चाचणी परीक्षा आहे, या चाचणी परीक्षांचे मार्क्स आपण या ग्रुपवर पोस्ट करणार आहे। पालकांना सुद्धा हे कळेल की आपल्या पालकाचा परफॉर्मन्स या ठिकाणी कसा आहे। पहिली चाचणी परीक्षा संपल्यानंतर आपण लागलीच या ठिकाणी पॅरेंट मीटिंग पण घेतो। या पॅरेंट मीटिंगमध्ये सर्व पालकांना आपण या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं। या सगळ्या गोष्टी इतक्या ट्रान्सपरंटपणे एखाद्या महाविद्यालयामध्ये होतात हे अनपेक्षितच, कारण बरेच महाविद्यालय ह्या गोष्टी करत नाही। पण आपण शैक्षणिक संकुलामध्ये काम करत असताना फक्त शिक्षण न देता रोजगार सुद्धा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे। यासोबतच सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण इंडस्ट्रियल व्हिजिट या ठिकाणी करणार आहोत। तुम्हाला त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये असणारे काही इंडस्ट्रीज या ठिकाणी आहेत, पॅथॉलॉजी लॅब आहे, हॉस्पिटल्स आहे, जिल्हा रुग्णालयापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचतो, अशा सर्व माध्यमातून या ठिकाणी आपण इंडस्ट्रियल तसेच अकॅडमिक व्हिजिट्स या ठिकाणी ठेवतो। त्याच पद्धतीनं कॉलेजमधल्या नियमित ॲक्टिव्हिटीबरोबर गॅदरिंग या ठिकाणी आहे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल टूर पण या ठिकाणी कंडक्ट केला जातो। अशा सर्व सर्वगुण संपन्न ॲक्टिव्हिटी आपल्या महाविद्यालयामध्ये आपण 2 वर्षामध्ये घेणार आहोत, त्यामुळे निश्चितच तुमचे 2 वर्ष उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेले आहेत। आणि मी प्राचार्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने या ठिकाणी निश्चित तुम्हाला आश्वासित करतो की तुमचा हा निर्णय अचूक आहे आणि निश्चितच तुम्ही या 2 वर्षामध्ये एक शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासासोबत या ठिकाणी बाहेर पडणार आहे। तर तुमच्या भावी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी तुम्हाला आमच्या सर्व शैक्षणिक परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो। माझं नाव सानिका किरण कुलकर्णी आहे। आज आमचा महाविद्यालयाचा पहिला दिवस आहे आणि आज आमचा इंडक्शन प्रोग्राम आयोजित केला आहे। येथील सगळा स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे, येथील स्वच्छता पण खूप चांगली आहे। नक्कीच आमचं भविष्य उज्ज्वल होईल याची आम्हाला खात्री पटली आहे आणि मास्क लावल्याशिवाय इथे एंट्री मिळत नाही। माझं नाव प्रसाद बळीराम मानकर। मी आज आमचा कॉलेजचा पहिला दिवस आणि आम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर सर्व शिक्षकांनी व सर्व स्टाफने आम्हाला चॉकलेट देऊन आणि नाश्ता देऊन आमचं इथं स्वागत केलं आणि आम्हाला कॉलेजमधील सर्व माहिती समजून सांगितली आणि आम्ही इथून काहीतरी एक चांगलं व्यक्तिमत्व घडवून बाहेर पडू अशी आम्ही एक आशा व्यक्त करतो। नमस्कार, मी प्राध्यापिका कांचन महाजन, प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज इथून। आणि आज कॉलेजचा पहिला दिवस इंडक्शन प्रोग्राम हा इथं आयोजित करण्यात आला आणि मुलांनी पण अगदी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे, कारण बरीच मुलं ही आज आलेली आहे। उपस्थिती ही खूपच अगदी मानण्यासारखीच आहे आणि जे काही टर्म्स आणि जे कंडिशन्स आहेत जसं की मास्क, सॅनिटायझर सगळं इथे उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि मुलांनाही तेवढं म्हणजे कंपल्शन करण्यात आलेलं आहे की त्यांनी हे पाळले पाहिजेत रूल्स जे करोनासाठी आहे। आणि निश्चितच 2 वर्षांनी कॉलेज सुरू होत आहे हे एक आनंदाचा उत्सवच आहे आणि निश्चितच भविष्यात याचाही मुलांना अगदी उपयोग होईलच। मी डॉक्टर मयूर भुरट, प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी, पळासखेडा, यांच्या वतीने आज कॉलेजला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वात पहिले स्वागत करतो। करोना प्रादुर्भावानंतर 2 वर्षानंतर साधारणपणे आज महाविद्यालय परत गजबजली। प्रथम वर्ष डी फार्मसीचे नवीनच ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी यांचा आज कॉलेजला पहिला दिवस होता, त्यामुळे सर्वत्र त्यांचं वेलकम करण्याकरता त्यांचे सिनियर, त्यांचे शिक्षक यांनी आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला। सर्व 60 पैकी 60 विद्यार्थी आज कॉलेजला पहिल्याच दिवशी हजर राहून आम्हालासुद्धा आश्चर्याचा धक्का दिला। त्यांना चॉकलेट कॅडबरी देऊन त्याचबरोबर चहा नाश्ता देऊन त्यांचं स्वागत आज महाविद्यालयातर्फे करण्यात आलं। या संदर्भात
त्यांचे HOD प्राध्यापक सुनील बावस्कर व त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या पूर्ण टीमने याचं सर्व आज इंडक्शन प्रोग्रामचंही प्लॅनिंग केलेलं आहे. इंडक्शन प्रोग्राममध्ये आज या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचं दर्शन, महाविद्यालयामध्ये असलेल्या सर्व लॅबोरेटरीज याची माहिती, परीक्षा पद्धती व गुणानुमूल्यांकन याची माहिती व सर्व तोंड ओळख असं माहिती पत्रक किंवा अशा पद्धतीचं त्यांना आज गायडन्स महाविद्यालयातर्फे देण्यात येणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम घेण्यासंदर्भात संस्थेचे सचिव आदरणीय श्री मनोजभाऊ कावडिया यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो. असंच 2-3 दिवसांनी त्यांच्याकरता आपण फ्रेशर पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तरी सर्व नवीन ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना व बाकीचे इतर दुसरे जे जुने विद्यार्थी आहेत तेही 2 वर्षानंतर आज कॉलेजला आलेले असल्यामुळे त्यांचंसुद्धा महाविद्यालयातर्फे मी पुनश्च एकदा स्वागत करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.